एकमेकांना भेटले, मोठी धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे लाजीरवाणं चित्र आहे अशा प्रकारच्या. महाराष्ट्र असा पण लाजीरवाणा झाला. महाराष्ट्राची शर्मेनी मानच नाही तर कणामनात खाली वाकला हे तर येत्या गेल्या 2 महिन्यात तर दिसतोच आहे. त्यामुळे ज्या आमदारांना लोकांनी निवडून दिलंय असभ्य वर्तन करून नक्की तुम्ही काय लोकांना दिशा देताय? कारण इतके शेतकरी मरतोय, ओला की सुका दुष्काळ जाहीर करण्याच्या मार्गावर आहे, अजूनही मोठ्या मोठ्या परीक्षा एक्झाम व्हायच्या बाकी आहेत, पोलीस भरतीचं नाव नाही, संपूर्ण बेरोजगारी वाढते, या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काही नेणं होणं गरजेचं आहे. ते कुठेच होताना दिसत नाही. इथे आलात तर आम्ही तुमच्या चिट्ट्या काढू, चपाट्या काढू हेच केलात इतके वर्ष सगळ्यांबरोबर बसून. एक लक्षात ठेवा, जे चिट्ट्या चपात्या आज आमच्या काढू इच्छितात ते उद्या भाजपाच्या पण काढू देतील हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही भाषा कोणाच्या तोंडी शोभत नाही. असभ्य वर्तन करू नका, कारण जनतेने तुम्हाला निवडून दिले, ते वर्तन चांगलं ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी दिले. लोकशाहीचा खून करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.